नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज कार्बन कंपाउंड्स लेसन नंबर 9 सायन्स पार्ट 1 10th स्टँडर्ड याचं डिस्कशन करणार आहोत। या कार्बनी संयुगे या लेसनमध्ये आपण ॲक्च्युली कार्बनचे जे कंपाउंड्स तयार होतात, कार्बनची संयुगे 4 आहे आपल्याला माहितीच आहे, इट्स व्हॅलन्स इज 4, इट्स आउटर मोस्ट ऑर्बिट द इलेक्ट्रॉन्स आर 4, सो वी कॅन से इट हॅविंग 4 व्हॅलन्सी। सो अकॉर्डिंगली वी आर गोइंग टू स्टडी दिस कार्बन फॉर इट्स कॅटेनेशन प्रॉपर्टी। वॉट इज दॅट कॅटेनेशन? इट फॉर्म्स डिफरंट कंपाउंड्स ऑर इट कॅन ॲड डिफरंट कार्बन कंपाउंड्स लाईक दिस। ओके, सो देर मे बी द सिंगल बॉन्ड, देर मे बी द डबल बॉन्ड, देर मे बी द ट्रिपल बॉन्ड, अँड हे जे काही बॉन्ड तयार होतात, हे जे काही बंध तयार होतात, ते कोणत्या प्रकारचे असतात? व्हॉट द टाईप ऑफ बॉन्ड? दॅट इज कोवॅलंट बॉन्ड, बिकॉज इट इज ड्यू टू द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन कार्बन ॲटम अँड अदर ॲटम। इट मे बी हायड्रोजन, इट मे बी अदर ॲटम, इट मे बी हेट्रो ॲटम्स। ओके, सम आर द फंक्शनल ग्रुप्स लाईक ओ एच, सी एच ओ, देन सी ओ, सी ओ ओ, सो सम अदर फंक्शनल ग्रुप कॅन ऑल्सो बी ॲड टू दिस कार्बन ॲटम, अँड ड्यू टू दिस यू कॅन से इट इज ड्यू टू शेअरिंग ऑफ द इलेक्ट्रॉन्स देर इज अ कोवॅलंट बॉन्ड ऑर स्वसंयुज बंध आपण त्याला म्हणूया। आपल्याला हा प्रश्न विचारला तो डॉट द ड्रॉ द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ड्रॉ करा मिथेनचं, जे इलेक्ट्रॉन डॉट रचना म्हणूया आपण मिथेनची, तर त्याचं मिथेन असल्यामुळे त्याचं कार्बनची संख्या काय आहे? इथे एक आहे आणि आपण एक कार्बन संख्या असल्यावर त्याला मिथेन म्हणतो, दोन कार्बन असल्यावर काय म्हणणार? इथेन, तीन कार्बन असल्यावर काय म्हणणार? प्रोपेन, चार कार्बन असल्यावर ब्युटेन, पाच कार्बन असल्यावर पेंटेन, सहा कार्बन असल्यावर हेक्झेन, सात कार्बन असल्यावर हेप्टेन, आठ कार्बनची संख्या असल्यावर आपण त्यांना काय म्हणणार? ऑक्टेन। सो अशा पद्धतीने आपण पॅरेंट अल्केन या ठिकाणी वेगवेगळे ओळखू शकतो आणि कॅटेनेशन प्रॉपर्टीनुसार भरपूर असे कंपाऊंड बनवू शकतो, त्यांचे आयसोमर्स लिहू शकतो, त्यांची सब रचना ज्या अदर स्ट्रक्चर आहेत ते ड्रॉ करू शकतो, अदर वी कॅन से पॉसिबल स्ट्रक्चर वी कॅन ड्रॉ। तर इथे हा जो कॉमन प्रश्न विचारला जातो याच्यामध्ये एक लक्षात घ्या, एक बॉन्ड, सिंगल बॉन्ड जॉईन करायचा असेल तर दोन इलेक्ट्रॉन शेअर होतील। आता इथे क्लोरीन क्लोरीनमध्ये आपल्याला Cl2 दाखवायचं आहे, तर इथे किती इलेक्ट्रॉन शेअर होत आहे? दोन इलेक्ट्रॉन, एक बंध दाखवला आहे। बघा क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय, 287 ॲज इट्स ॲटॉमिक नंबर इज 17। तसंच कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 6, तसं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय, 2.6, 2.4, राईट, 2.4 अँड 4 आर द आउटर मोस्ट ऑर्बिट इलेक्ट्रॉन, सो इट्स व्हॅलन्स इज 4। अकॉर्डिंगली यू विल टेक केअर अबाउट इट्स बॉन्ड, त्याच्या बॉन्डची तुम्ही केअर घेणं गरजेचं आहे। इथे पुढचा प्रश्न विचारलेला आहे, एक्सप्लेन कोवॅलंट बॉन्ड विथ एक्झाम्पल फॉर ऑक्सिजन अँड इट्स कॉन्फिग्रेशन। हिअर कोवॅलंट बॉन्ड इज फॉर्म बिटवीन ऑक्सिजन अँड ईच ऑफ द हायड्रोजन इन अ वॉटर मॉलिक्यूल, दॅट इज H2O। सो द केमिकल बॉन्ड फॉर्म बाय शेअरिंग ऑफ टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स बिटवीन द टू ॲटम्स इज कॉल्ड कोवॅलंट बॉन्ड। द मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अमोनिया इज NH3, नायट्रोजन इट इज 7, इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन इज 2.5। डॉ इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर फॉर अमोनिया मोलिक्युल, दॅट इज हिअर HHH। ओके, सो हिअर इज N, ॲज इट्स व्हॅलन्सी इज वॉट, 3, सो देर आर वी कॅन से 3 इलेक्ट्रॉन्स आर मोर रिक्वायर्ड, सो इट इज शोन बाय क्रॉस साईन। नाव द 3 इलेक्ट्रॉन फ्रॉम हायड्रोजन ॲटम इट इज शेअर्ड विथ द नायट्रोजन, सो वॉट इज फॉर्म हिअर? NH3। वॉट कॉजेस द एक्झिस्टन्स ऑफ व्हेरी लार्ज नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड? कार्बन हॅज अ युनिक ॲबिलिटी टू फॉर्म स्ट्रॉंग कोवॅलंट बॉन्ड विथ कार्बन ॲटम्स, दिस रिझल्ट्स इन फॉर्मेशन ऑफ बिग मॉलिक्युल्स, दिस प्रॉपर्टी ऑफ कार्बन इज कॉल्ड कॅटेनेशन पॉवर।
The carbon compounds contain open chain or closed chain of carbon atoms. An open chain can be a straight chain or a branch chain. A closed chain is a ring structure. Two carbon atoms can be bonded together by one, two or three covalent bonds. These are called single bond, double bond and triple bond respectively. Carbon atoms form covalent bond with atoms of element like oxygen, nitrogen, sulfur, halogen and phosphorus to form different types of carbon compounds in large number. This make a huge number of different possible molecules. Hence, carbon forms large number of compounds because of all these properties. इथे मी कॅटेनेशन प्रॉपर्टी पहिले समजवली होती आपल्याला की हा लास्ट प्रकारचे कंपाऊंड तयार करू शकतो या कॅटेनेशन प्रॉपर्टीमुळे. तर तेच इथे सांगण्यात आलेलं आहे, व्हॉट कॉजेस द एक्झिस्टन्स ऑफ व्हेरी लार्ज नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड बिकॉज ऑफ इट्स कॅटेनेशन प्रॉपर्टी. इथे मॅशचं कॉलम सिम्पल क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे, सी टू एच सिक्स काय, एक प्रकारचं अल्केन दिसतं बघा, टू टू जा फोर, फोर प्लस टू दॅट इज सिक्स, सो हायड्रोजन आर सिक्स, सो सी एन एच टू एन प्लस टू या नियमानुसार याच्यामध्ये सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहेत. ह्याच्यासमोरच उत्तर दिलेलं आहे. सी टू एच टू इट इज हॅविंग ट्रिपल बॉन्ड, इट इज इथाईन ऑर यू कॅन से ॲसिटिलिन, राईट. देन सी थ्री एच सिक्स इट इज अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, इथे डबल बॉन्ड आहे, थ्री टू जा सिक्स, सो इट इज यस अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. इथिन इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर बघा, इथे कार्बन कार्बन काय दिसतं आपल्याला, टू पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर शेअर्ड, मीन्स फोर इलेक्ट्रॉन, सो इट विल बिकम वॉट, डबल बॉन्ड, सो इट इज इथिन सी टू एच फोर. कम्प्लीट द को रिलेशन, दिस अल्किन सी डबल बॉन्ड सी, सो अल्काइन इज वॉट, सी ट्रिपल बॉन्ड सी. राईट द मोलिक्युलर फॉर्म्युला विथ स्ट्रक्चर अँड कार्बन स्केलेटन ऑफ सायक्लोहेक्सेन, मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ दॅट सी सिक्स एच ट्वेल्व, सो यू कॅन ड्रॉ लाईक दिस, हेक्झॅगॉन विल ड्रॉ अँड ईच कॉर्नर हॅविंग कार्बन अँड इट्स बॅलन्स इज फोर, कार्बन बॅलन्स इज फोर, सो ड्रॉ मोर टू हायड्रोजन्स विथ बॉन्ड्स. एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स विथ एक्झाम्पल, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, अल्केन, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. सो वॉट इज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, द फिनॉमिनन इन विच कंपाऊंड्स हॅव डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युली बट हॅव द सेम मोलिक्युलर फॉर्म्युला इज कॉल्ड स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. एक्झाम्पल स्ट्रक्चरल फॉर्म ऑफ कंपाऊंड सी फोर एच टेन. Alkanes are chemical compounds that consist of carbon and hydrogen atoms, so they are also called hydrocarbons. The chemical structure of alkanes only consists of single covalent bonds as they contain only single bonds, and because of that each carbon atom is saturated with hydrogen atoms. Alkanes are therefore referred to as saturated hydrocarbons. Hydrocarbons in which carbon atoms are linked to each other by double or triple bonds are known as unsaturated hydrocarbons. So hydrocarbons in which carbon atoms are linked to each other, that is very important, by double or triple bonds are known as unsaturated hydrocarbons. Alkanes are chemical compounds that consist of carbon and hydrogen atoms, so they are also called hydrocarbons. The chemical structure of alkanes only consists of single covalent bond. So please note this. Unsaturated hydrocarbons having double or triple bond. Structural isomerism is what? With the same structural formula, different structures can be drawn. Draw all possible structural formula of compound from the molecular formula given below. C3H8. C4H10, C3H4. So we can draw the structures as per their carbon number and then complete the, we can say, hydrogen numbers accordingly. So if it is C3H4, so you will take the help of more number of bonds in between the carbon. So it will complete its valency also and it will complete its structure. So for example, C3H4, here four hydrogen are bonded with the carbon atom. C4H10, likewise it is completed and two structures are drawn. Okay, C4H10, one is what, n-butane, and second is isobutane, right. This is what isobutane, as C is taken as a branch, so it is a series chain hydrocarbon, it is branch chain hydrocarbon, it is unsaturated hydrocarbon, these are the saturated hydrocarbons. Saturated hydrocarbons are classified into three types.
Write these names, giving one example each. Saturated hydrocarbon, in which the carbon atoms are linked to each other only by single bonds, carbon-carbon bond, are known as saturated hydrocarbons. They are classified into straight chain, branch chain, cyclic or ring carbon atoms. So examples with U, ethane, two carbons are there and it is chained in a straight way. Butane, it is one branch is formed, though there are four carbon, but butane is a as a branch, so it is referred as isobutane. Okay, its a UPAC name is what, 1, 2, 3. So 2-methyl propane, and it is what, cyclohexane. So 6 carbons are there, and numberly you will add the hydrogens, you will keep the single bond there for saturated hydrocarbons. Complete the following table. The question asks, for single carbon you will say methane, for two carbons ethane, 3 carbons propane, 4 carbons butane. Complete the following table. Straight chain of carbon compounds, molecular formula methane, for 2 carbons ethane, 3 carbons C3H8 propane, for 4 carbons butane. Hydrocarbons, open chain hydrocarbon, closed chain or ring cyclic hydrocarbon. It is saturated, alkane. It is unsaturated, it is alkene and alkyne. It is what, CnH2n+2. Chemical formula is very important here. For commonly alkanes, we can make number of alkanes from this formula. From this formula, CnH2n will form number of alkenes, and same for alkyne also. Note that the single bond, double bond, triple bond, respectively for Ne, Ene and Yne. So please changes accordingly. Note the carefully. Closed chain ring cyclic hydrocarbons. Here is the example of cyclohexane for saturated hydrocarbons, and for unsaturated hydrocarbons, example is benzene. Thanks for patience listening. Have a great day. Thank you.